पनवेल महापालिकेच्या महापौर पदाचा 2.5 वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून रिक्त झालेल्या जागी भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युतीच्या वतीनं डॉक्टर कविता चौतमोल यांच्यावर विश्वास दाखवत पक्षश्रेष्ठींनी पुन्हा संधी दिली आहे. त्याअंतर्गत डॉक्टर कविता चौतमोल यांनी महापौर पदासाठी तर आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी उपमहापौर पदासाठी सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे मंगळवारी अर्ज दाखल केला. पनवेल महापालिकेच्या महापौर पदाचा 2.5 वर्षाचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्याअंतर्गत महापौर पदासाठी निवडणूक लागली असून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पदाचा 1 वर्षाचा यशस्वी कालावधी संपुष्टात आल्यानं आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांना उपमहापौर पदासाठी संधी देण्यात आली आहे. मंगळवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महापौर पदासाठी डॉक्टर कविता चौतमोल आणि उपमहापौर पदासाठी जगदीश गायकवाड यांनी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करतावेळी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बाल कल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समितींचे अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, भाजप आरपीआय युतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. 2.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे, त्यामुळं महापौर आणि उपमहापौराचे जे रिक्त पदं झाली होती, रिक्त पदं होतात 2.5 वर्षानंतर, त्याकरता जे निवडणूक लागलेली आहे त्याची प्रक्रिया म्हणून आज फॉर्म भरायचं तारीख होती. त्या अनुषंगाने भाजपचे सर्व पक्ष स्वेच्छेने निर्देश दिल्यानुसार आपल्या महापौर ज्यांनी 2.5 वर्ष आपला कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने केला त्यांनाच परत संधी देण्याचं भाजपच्या पक्षश्रेतीने निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा फॉर्म दाखल करण्यात आला. त्याचबरोबर आरपीआयचे कोकण विभागाचे अध्यक्ष आणि ह्या महानगरपालिकेचे नगरसेवक भाई जगदीश गायकवाड यांना उपमहापौर म्हणून त्यांचा फॉर्म आज दाखल करण्यात आला. सर्व पक्षश्रेतीच्या आदेशानुसार हे निर्णय झालेले आहेत, त्या अनुषंगाने आज त्यांनी फॉर्म दाखल केलेले आहेत. अजूनपर्यंत विरोधकांचा कोणत्याही प्रकारचा फॉर्म उपलब्ध झालेला नाही, त्यामुळं इलेक्शन कसं होतं याची उत्सुकता असली तरी पण भाजपचे सर्व नगरसेवक, भाजप आरपीआयचे सगळे नगरसेवक एक संघ आहेत आणि त्यामुळे हे निवडणुकीमध्ये एकतर्फी भाजपचा विजय होईल त्यामध्ये कोणताही वाद नाही. आणि पक्षश्रेतीने जी जबाबदारी दिलेली आहे ती आपले महापौर आणि उपमहापौर निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पडतील याची मला खात्री आहे. त्यांच्या कार्यकाळाला मी मनापासून शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.